महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवछत्रपतींचं चरित्र आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं. अन्याय अत्याचारांनं पिचलेल्या महाराष्ट्रभूमीत स्वाभिमान शास्त्रतेज जागवून समस्त रयतेसाठी श्रीमान योगी शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण करून एक आदर्श निर्माण केला. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं. शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या ज्या अद्यापही कालसुसंगत. पाण्याचं महत्व ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज, स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिक दृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज, सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज, योद्धा सेनापती संघटक स्फूर्तीदाते द्रष्टे नेते युग पुरुषोत्तम शिवाजी महाराज. म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.